फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गेल्या 5 महिन्यापासून आपण अशी एक केस पाहतोय ज्याची दखल संपूर्ण देशाला घेणं भाग पडलंय. आज या केसचा निकाल आहे. दोन्ही बाजू आपण ऐकलेल्या आहेत. आज हा निकाल देताना एक जज म्हणून, एक पुरुष म्हणून मला काही बोलावंसं वाटतंय. इनफॅक्ट आय एम कन्फ्यूज. हाय. अरे सो डॉक्टर स्नेहल सावंत, कसा होता पेपर? पेपर छान होता, पण समित रिझल्टच्या आधीच डॉक्टर काय? बरं ऐक, शो सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे, आपण कुठेतरी काही खाऊन घ्यायचं का? थिएटर मध्येच खाऊया. बर चल. ई समित, शर्ट फाटलाय तुझा, हे बघ. शा, मी दिवाकरला सांगितलं होतं माझा शर्ट वापरू नकोस म्हणून. खूप फाटलाय का ग? हो, असा थिएटर मध्ये येणार आहेस? बरं एक काम करूया, तू घरी चल, मी चेंज करतो, मग तिथूनच निघूया. खरी चल, बस उशीर होतोय. इथे राहतोस? हो, उतर. स्नेहल, हाय. हाय हाय, लवकर आलीस कॉलेजमधनं, कसा गेला पेपर? पेपर छान होता. अच्छा, हा कोण? हा समित, माझा मित्र समित नेहा, कॉलेज फ्रेंड. हाय. अगं चल ना घरी, तेच राहते समोरच्या बिल्डिंग मध्ये. नंतर कधीतरी, थोडी घाईते. स्नेहल मॅडम, निघायचं ना, उशीर होतोय. हा चल. ओके, बाय 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 बाय. इथे आलेस कधी हिच्या बरोबर? नाही रे. ठरा, वेलकम टू माय होम, ये ना. समित, अरे केवढा पसारा आहे. एक्सक्यूज मी, बस ना, फील कम्फर्टेबल, मी चेंज करून येतो. स्वीटहार्ट. हां. मला असं वाटतं की आता आपण वेळेवर नाही पोहोचू शकणार शोला. मग आता मी काय म्हणतो? हा स्नेहल, काय जरा इकडे ये ना.
अरे काय झालं समीत? मला सांग ना ह्याच्यातलं मी काय घालू? अरे घरीच आहोत ना आपण, काही पण घाल. पण मी तुझ्या बरोबर आहे ना, मला तुझ्या आवडीचं काहीतरी घालायचं. समीत यू आर टू मच सरक. हे नाही देन हे घाल आता. समीत समीत सोड ना, काय करतोयस? समीत सोड. नाही सोड. सोड नाही समीत. अग सहसा या खुर्चीमध्ये बसणारी व्यक्ती ही स्थिर मनाची आणि सत्सद विवेकबुद्धी जपणारी असावी लागते, म्हणजे किमान त्या व्यक्तीकडनं तशा अपेक्षा असतात. अर्थात तशी अपेक्षा माझ्याकडूनही असणार. माझ्यामध्ये उडालेला हा जो गोंधळ आहे, हे जे कन्फ्युजन आहे, आतल्यात चाललेला हा जो कोलाहल आहे, हा एका जजचा नसून माझ्यातल्या एका सर्वसाधारण पुरुषाचा आहे, एका बापाचा आहे. अगं आज एक सर्जरी आहे नाशिकच्या पत्त्यावर, फोन करून कळवून ठेव आपल्या नेहमीच्या गोष्टींबद्दल. हो कळवते. ए स्नेहल बघ. अगं स्नेहल, स्नेहल मी हाक मारतीये तुला. अगं कुठे गेली होतीस, काय झालं? काही नाही, स्कूटी मध्ये मोबाईल राहिला होता. अगं मग सांगता येत नाही का तुला मी इतकं विचारते तर? कमल आहे असं काय करते? गॉड आता काय करू मी? अरे काय रे, काय करतोयस? खेळतोयस? हे तुझं आहे काय रे? गिफ्ट आहे? चल तू खेळ, बाय. स्नेहल काय झालंय सांग ना. समीत आय एम प्रेग्नंट. मला माहिती होतं तू हेच बोलशील. स्नेहल मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. आय लव्ह यू. मी असं करतो, मी ह्याच विकेंडला गावी जातो. आईबाबांशी बोलायला जास्त वेळ मला लागणार नाही. एकदा त्यांना पटवलं की मग तुझ्या आईवडिलांशी बोलूया. मी तुझ्याबरोबर आहे, ओके? तू नको काळजी करूस. समीत 2 महिन्यांपासून फोन करते मी तुला. का अवॉइड करतोयस माझे फोन? अगं स्नेहल. हा काय अगं, कॉन्फरन्ससाठी फॉरेनला गेले. तुला कळतंय 2 महिन्यांपासून मी ही गोष्ट आई बाबांपासून लपवून ठेवली. यू हॅव टू टेक सम रिस्पॉन्सिबिलिटीज, डू यू अंडरस्टँड दॅट? आय नो स्नेहल, आय नो. पण बाबांना परत सिव्हिअर अटॅक आलाय आणि त्यांचे जे ऑपरेशन झाले त्यात पण कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत. मी कुठच्या तोंडाने सांगू, सांग ना. समीत पण प्लीज अंडरस्टँड मी, प्लीज. 2 आठवड्यानंतर मी नाही लपवू शकणार.
कळतंय तुला? प्लीज स्नेहल, आपण एक काम करूया. मी लवकरात लवकर तिकडे येतो. बाबांना सांगू नाही शकलो तरी आपण लग्न करून घेऊ. त्यांना मी नंतर सांगेन ना. हां, तू नको काळजी करूस, मी तिथे लवकरात लवकर येतोय. आणि चुकीचं नको समजूस. हां चल, ठेवतो. स्नेहल, आय एम सॉरी, मी माझ्या बाबांना काहीच सांगू नाही शकलो. स्नेहल, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे ग. स्नेहल, मला नाही वाटत आपल्याला लग्न करता येईल. समीत, अरे काय बोलतोयस तू? आय एम 3 months प्रेग्नेंट, यू अंडरस्टँड दॅट? अगं स्नेहल, तू भावनेच्या भरात प्रॅक्टिकॅलिटी सोडतीयस. जस्ट लुक ॲट यू. अगं तुझी अजून इंटर्नशिप सुरू व्हायची बाकी आहे. तुझ्यासमोर अख्खं करिअर पडलंय तुझं. जर अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलाला जन्म दिला तर त्याच्यावर आपण प्रेम नाही, अन्यायच जास्त करू. नाही स्नेहल, मी आपल्यासाठी एक खूप सुखी भविष्य इमॅजिन केलंय. नॉट लाईक धिस. समीर, हे सांगायला इतके महिने का थांबलास? अगं काय करू, वेळच तशी होती माझ्यावर. आपल्याबद्दल सांगायला घरी आनंदाने गेलो तर बाबांचं हार्टचं प्रकरण सुरू झालं. वी मेड अ मिस्टेक स्नेहल, आपण चूक केली. पण आपल्या चुकीची शिक्षा आपल्या बाळांनी का भोगावी? मला असं वाटतंय की काही भलतसलत निस्तरायला लागायच्या आधीच तू हे बाळ पाडून टाक. समीत, स्नेहल ऐकून घे माझं, ऐकून घे माझं. मला सगळं कळतंय मी काय बोलतोय ते. आणि मला तुझी अवस्था पण कळतीये स्नेहल. अगं मी तुझ्या जागी असतो ना तर मीही असाच वागलो असतो. पण आत्ता माझे विचार आणि माझा निर्णय हा भावनिक नाहीये, व्यवहारिक आहे. स्नेहल आणि आपण ह्या परिस्थितीत भावनिक होऊन नाही चालणार आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समीत, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. पण जर मी असं म्हणाले की मला अबॉर्शन नाही करायचंय तर स्नेहल, मी तुझ्याबरोबर या परिस्थितीला सामोरा जायला तयार आहे. स्नेहल, मी तुझ्यावर प्रेम करतो. आपण करूया अबॉर्शन स्नेहल. पण ऐक, आपण या शहरात नाही करू शकत. आपल्याला दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. तुला माहिती आहे की माझा आई बाबा नामाजलेले डॉक्टर आहेत. कुठे इथे आपण केलं तरी त्यांना कळू शकतं. सो तू नको काळजी करूस, मी माझ्या विश्वासातल्या डॉक्टरकडे तुला घेऊन जातो. कुणालाही काहीही करणार नाही. आय लव्ह यू स्नेहल. लव्ह यू टू. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 नुसार आपल्या देशामध्ये प्रेग्नन्सीच्या 20व्या आठवड्यापर्यंतच अबॉर्शन म्हणजे गर्भपात हा कायद्यानुसार करता येतो. त्यानंतर जर गर्भपात करायचा असेल तर खालील गोष्टींसाठी कायद्यात तरतुदी आहेत. होणाऱ्या आईला जर मानसिक किंवा शारीरिक आजार असेल किंवा होणाऱ्या बाळाला व्यंग आहे असं जर आढळलं असेल किंवा बलात्कार सिद्ध झाला असेल किंवा 18 वर्षाखालील अविवाहित मुलीला गर्भधारणा झाली असेल तर कायद्यानं गर्भपात करता येतो. आणखीनही काही तरतुदी आहेत. हा अबॉर्शन ऍक्ट मनुष्य प्राण्याला खरं म्हणजे वरदान आहे.
या कायद्याचा वापर होऊ पाहणाऱ्या आईला अपवादात्मक परिस्थितीत वाचवण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी खरं तर केला गेला पाहिजे. पण तसं न होता काही मंडळींनी या वरदानाला शापाचं रूप दिलंय. बस तू इथेच थांब, मी आलो. समित, अरे एक मिनिट थांब. मिस्टर पवार, मिस्टर पवारच ना तुम्ही इथे आलातच कसे? आउट, आय से गेट आउट. अहो डॉक्टर, झाल्या गेली तर विसरून जाऊया ना. मी मान्य करतो मी चूक केली, पण डॉक्टर असं मला बाहेर नका काढू. माझं ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्या? काय ऐकून घ्या? तुम्ही इथे आलातच कसे? अहो पण मी हवं तर तुम्हाला दुसरा डॉक्टर सजेस्ट करते, बट आय कांट टेक दिस पेशंट इन. मिस्टर पवार तुम्ही प्लीज. नको डॉक्टर, अहो अहो दारी आलेल्या भक्ताला देव पण प्रसन्न होतो. तुम्ही तर साक्षात देवाचं प्रतीक आहात डॉक्टर. डॉक्टर मी तुमच्याकडे खूप आशा घेऊन आलोय. अहो माझी बायको बाहेरच थांबली आहे, तिला करा ना चेक. डॉक्टर प्लीज, डॉक्टर नाही. मिस्टर पवार असं तुम्ही मला नाही. डॉक्टर थांबा. मिस्टर पवार मी नाही करू. डॉक्टर प्लीज एक मिनिट. सर ये, अगे ये ग डॉक्टर. बस समित, ये बस. सिस्टर नाथ पठवा. यांना चेकअपला आत घेऊन जा. सर डॉक्टर चांगले आहेत, तुला छान तपासतील, अगदी आपल्या मुलीसारखं. चल तुम्ही जरा एक मिनिट गप्प बसाल का मिस्टर पवार? जा. झाली का तयारी? हे बघ, आता तुला तपासायचं असेल तर बुरखा काढावा लागेल. काढतेस ना? आता इथे तसं लाजण्याचं कारण नाही. डॉक्टर सतीश. सिस्टर तुम्ही जरा बाहेर जा. स्नेहल तुला कळतंय का तू किती मूर्खपणा केला असते? अगं कुठे गेली होती अक्कल तुझी? काय फोन आहे डॉक्टर सतीश? माझ्या फोनला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? नॉनसेन्स. अहो मी अगं माझं क्लिनिकचं काम झालेलं आहे. हा मी निघालोय, तू खाली येऊन थांब. मग आपण एकदमच निघू. नाही नाही खाली नको थांबूस, तू डायरेक्ट माझ्या कॅबिन मध्ये ये. हा मी खाली नाही येऊ शकत. ओके मम्मी येतो वरती. स्नेहल स्नेहल काय करून बसलीस तू या माणसाबरोबर? काय करू मी? hmm.
चल चल आता स्नेहल काय हे काय हे काय करायचं आम्ही काय करायचं अशा वेळी आम्ही सॉरी आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून टाका सॉरी सॉरी चूक झाली माझी व्हॉट सॉरी चूक झाली काय समित समित तू तरी काही बोल ना समीर समीर तू काय बोललीस का अरे अहो डॉक्टर आता डॉक्टर सतीश येणारच आहेत ना मग बोलू आम्ही एकत्र रिपीट करायला नका लावू समीर काय झालं तुला असं का मागतोयस तू सांगतो ना सगळं सांगतो येऊ दे ना तुझ्या बापाला अरे आय मीन तुझ्या वडिलांना समीर असं का बोलतोयस तू स्नेहल कधीपासून ओळखतेस तू या माणसाला नो डॉक्टर नो तिला माझा इतिहास काहीच माहित नाहीये डॉक्टर मी म्हटलं ना तुमच्या ह्यांना येऊ दे की मग काढतो ना सगळा इतिहास बाहेर मी 2 वर्ष थांबलो तुमच्यासाठी तुम्ही 2 मिनिटं नाही थांबू शकत काय डॉक्टर स्नेहल डार्लिंग तू तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत अरे काय ग बाहेर रिसेप्शनिस्ट काय म्हणत होती तुझी तब्येत वगैरे तब्येत अरे बेटा तू काय करतेस इथे आणि हे काय बुरखा वगैरे मला वाटत पहिले आपण भेटलो आहोत तुम्हीच ते मिस्टर पवार नाही ना अरे तुमच्या डोळ्यांनी बरोबर ओळखलंय मला डॉक्टर हा मानायला पाहिजे बुवा तुमच्या नजरेला कमाल आहे नाही तुमच्या हाताखालून 1000 पेशंट्स गेले असतील ना तरीही मला ओळखलं का माझी केस विसरण्यासारखी नव्हती म्हणून लक्षात राहिलो मी हा होय मीच समित पवार 2 वर्षापूर्वीच आठवलं ना डॉक्टर काय चाललंय इथं कळू शकेल का मला लेट मी एक्सप्लेन बसा ना डॉक्टर बसा नाही पाणी घेणार तुम्ही कसलं पाणी घेताय पाणी तर तुमच्यातून पळालंय ना समीर काय बोलतोयस तू प्लीज स्टॉप इट बस माझं बोलणं पूर्ण करू दे 2 वर्ष थांबलोय मी या संधीसाठी तुम्ही तुम्ही दोघांनी या हातानेच मारलत ना माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला आम्ही त्यांना मारलेलं नाही ऑपरेशन टेबलवर हलगर्जीपणा केलात ना दुर्लक्ष केलं तुम्ही म्हणून गेले ते दोघ स्नेहल तुला तुला हे सगळं ऐकून त्रास होत असेल ना मला खूप झाला त्रास या सगळ्याचा म्हणूनच मी ठरवलं सूड घ्यायचा ते कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर तुमची मुलगी माझ्यापासून प्रेग्नंट आहे तुम्ही दोघं आजी आजोबा होणार आता भोगा
आपल्या कर्माची फळ येऊ. डॉक्टर, तोल सांभाळा स्वतःचा. तोल तर माझा पण जाऊ शकतो, पण तो तुम्हाला महागात पडेल. काय समीर, आता तुम्ही म्हणाल आमच्या चुकीची शिक्षा आमच्या मुलीला कशाला वगैरे वगैरे बोलशेट. माझ्याकडे अनेक मार्ग होते, मी हा पत्करला. आता घ्या. आणि हो, मी तुमच्या मुलीशी लग्न करणारे अशी अपेक्षाही करू नका. समीर, समजा तुम्ही माझ्या रेप केस ठोकलीत तरी बदनामी या मुलीचीच आहे. सो सावन परिवार, चला निघतो मी. तुम्ही बघा तुमच्यात काय करायचं ते हिच. समीर, आणि स्नेहल, तुला कल्पना पण नाही ग मी काय भोगलंय त्याची. आता मी काय भोगलंय, नक्की काय झालं होतं ते विचार तुझ्या आई बापाला. आणि किती ग भोळी आहेस तू. तुझी आई देशपांड्यांच्या क्लिनिक मध्ये असेल हे मी फोनवरच ऐकलं होत, आणि तेव्हाच ठरवलं हीच वेळ सूड घ्यायची. आणि हो, तुला काळजी वाटत असेल ना म्हणून सांगतो, माझ्या बाबांना काहीच झालं नाहीये. ठणठणीत आहेत ते. आता तू तुझ्या बापाला सांभाळ. माइंड युअर लँग्वेज, नाही तर त्याला हार्ट अटॅक येईल. समीर, बाय बाय डॉक्टर, प्लीज टू मीट यू अगेन. I'm sorry. तुला कळतंय का तू किती मोठी चूक करून बसली असते. माझं प्रेम होत त्याच्यावर, मला कळलंच नाही कशी चूक झाली. चार महिने तू आमच्यापासून हे लपून ठेवलंस. स्नेहल, तू एक डॉक्टर होणार आहेस, तुला कळलं नाही. काय तो म्हणाला की मी लग्न करेन तुझ्याशी, माझा खूप विश्वास होता त्याच्यावर. आणि आमच्यावर नव्हता का बाबा? तसं नाहीये, मला असं वाटतंय की आता एमोशन इज दी ओनली ऑप्शन. स्नेहल, तू अजून शिकतीयस. आम्ही गेली कित्येक वर्ष प्रॅक्टिस करतोय, खूप उशीर झालाय, तुला कळत नाहीये. अबॉर्शन करू शकत नाही, कॉम्प्लिकेशन आहेत. सतीशीचे रिपोर्ट्स बघ. अहो बाबा, पण तुम्ही इतरांचे अबॉर्शन करताच ना. तुझ्या बाबतीत ते शक्य नाही. आणि तुला एक कळतंय का, अबॉर्शन करणं म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाणं. एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते ना, तेव्हा तिच्या शरीरातली सगळी शक्ती तिच्या पोटातल्या बाळात जाते. तिच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होऊन ती अशक्त बनते. आणि अबॉर्शन करताना तो आपण गर्भ जेव्हा वेगळा करतो तेव्हा ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असतात, त्यात ती दगावू शकते. पुन्हा पुन्हा अबॉर्शन केलं ना तर स्त्रीला गर्भधारणा होण्याचे चान्सेस खूप कमी असतात बेटा. तिच्या गर्भाशयाला कॅन्सर होऊ शकतो. भविष्यात या सगळ्या आपत्तींना तुला तोंड द्यावं लागू नये म्हणून हे मूल वाढवण्याचा सल्ला तुला देतोय आम्ही. बस, आर यू अंडरस्टँड? तुझे बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. तू पुण्याला जा, आपल्या फार्म हाऊसवर राहा. तिथे तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल कोणालाच काही कळणार नाही. पुढचं आम्ही बघून घेऊ नंतर. तो या बाळाला जन्म दे, त्याचं काय करायचं आम्ही पुढं बघून घेऊ. ओके, भर दुपारी सुटलं वारं.
विणता विणता तुटल जाळ पुरुष प्रधान संस्कृतीचा खरा फटका आता स्त्रियांच्या संपूर्ण आयुष्याला बसू लागलाय. अनेक दशक हे घडत आलंय. सगळ्या ऍडजस्टमेंट्स, सगळी कॉम्प्रोमाइज स्त्रियांनीच का करायची असा प्रश्न स्वतःचा स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे. त्यातून कोणाला काही करावं असं वाटलं, काही बदल घडवावा असा वाटला, तरी तो बदल कुणी कसा आणि काय घडवायचा? नाही, बदल हवा, बदल होण्याची नक्कीच गरज आहे, पण निसर्गाच्या विरोधामध्ये जाऊन विधिलिखित बदलण्याचं धाडस मात्र कोणी करू नये. नीट बॉलिंग कर, नीट बॉलिंग कर, नीट कर, आउट व्हायला पाहिजे. आता आता आउट होणार. अरे अरे कशाला मारलंय तिकडे? शेट यार, तिथे बॉल गेल्यावर सापडत नाही. केलं सांगितलं ना रे? किती सांगितलं तिथे बॉल मारू नको. चला चला चला, आता बघूया तिकडे काय झालंय. तिकडे हो रे, इकडे घाण आहे रे भरपूर. बाजूला उठ, चला बाजूला खा सरका, बाजूला खा. कोण कोणी गेला होता? साहेब मी केला होता. तुम्ही पाहत आहात बीड शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गटारामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अर्भक सापडले आहेत. पोलीस याचा शोध घेत आहेत. हॅलो साहेब, या ठिकाणी आम्हाला इथे 30 ते 40 अर्भक सापडली आहेत. काहीतरी गडबड आहे सर. आणि गटराची तपासणी करताना आम्ही इथे वात्सल्य मॅटर्निटी हॉस्पिटलच्या मागे आलो होतो. हा साहेब, संशय येतोय. ठीक आहे, तुम्ही तिकडे पोचा, मी लवकरात लवकर तिकडे येतो. बीड जिल्ह्यात सर्वप्रथमच अशा प्रकारची अर्भक सापडली आहेत आणि ही अर्भक स्त्री भ्रूण हत्येची असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनोग्राफी चेक. चला मॅडम. डॉक्टर कुठे आहेत? त्यांना आल्यावर फोन करायला सांगा मला. हॅलो हॅलो साहेब. ए, तो माणूस कोण होता रे? हा सदाफुले बोल. तो इकडचा वार्ड बॉय आहे साहेब. क्लिनिक मध्ये पोलीस आले. त्याच्या हातात काय होतं साहेब? त्या ज्या काळ्या पिशव्या होत्या ना, त्या गटाराच्या बाहेर सापडल्या साहेब. तू कुठे आहेस? मी साहेब क्लिनिकच्या बाहेर आहे. काहीतरी डाऊट वाटतोय, त्याच्या मागे चला. हा साहेब. तू एक काम कर, जेवढ्या तातडीनं निघता येईल तेवढ्या तातडीनं निघ. तू तिथून निघून जा आणि कदाचित येऊ नकोस परत. जेवढ्या लवकरात लवकर निघता येईल तिथून निघ. हो हो चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही ना. पिशवीत काय? मी काय नाही केलं साहेब. काय झालं सतीश? पोलिसांपर्यंत बातमी गेली. ओ गॉड, आता कधी येतील? बापरे, मला वाटतं इथं थांबणं धोक्याचं आहे. निघायला हवं लगेच. बोल म्हणते डॉक्टर दाम्पत्य, सांग कुठे डॉक्टर दाम्पत्य, सांग. हे बघ, तुला आता मी शेवटचा विचारतोय. अरे तुला कल्पना आहे का तुझ्या साहेबांच्या गुणाची? आणि ह्याच्यात तुझा सहभाग आहे ना? हे सिद्ध करायला मला जास्त वेळ लागणार नाही. डॉक्टर जोडी कुठे आहे? मला खरंच काही माहिती नाही साहेब.
डॉक्टर पळाले हेमंत आणि मला इथं फसवून गेले. बाकी मला काही माहीत नाही साहेब. त्या एका पिशवीचे ते 500 रुपये देत होते पण त्या पिशवीत काय होतं ते मला नव्हतं माहीत साहेब. नंतर कंटाळा केला आणि मी ती पिशवी मागे टाकायचो. बरं मला सांग, डॉक्टरांचे कोण नातेवाईक होते का? त्यांची मुलगी मुलगा भाऊ बहीण कोण? डॉक्टरांना एक मुलगी आहे, मुलगी स्नेहल नाव आहे तिचं. हॅलो स्नेहल, मी आई बोलते. अगं आई, हा कोणता नंबर आहे? ते सांगते मी नंतर, पहिल्यांदा सांग तू कशी आहेस. मी बरी आहे. कागं काय झालं? हे बघ, एक रिक्वेस्ट होती. काय झालं बोल ना. तुला जेव्हा आम्हाला फोन करायचा असेल ना तेव्हा तू या नंबरवर कर आणि तू एक नवीन प्रीपेड कार्ड घे आणि त्याच्यावरून कर, तुझ्या आधीच्या फोनवरून नको. कळतंय का मी काय म्हणते ते? का काही प्रॉब्लेम आहे का? बाबा कुठे आहेत? दे एक मिनिट हा, मी देते त्यांच्याकडे. हा स्नेहल. हा बेटा. हॅलो बाबा. तुम्ही आता बीड मध्येच आहात ना? नाही, आम्ही आता बीड मध्ये नाही आहोत. हो पण बाबा काय झालंय तरी काय? डिटेल्स नंतर सांगतो, आता जास्त काही बोलत नाही. आणि हे बघ हा नवीन नंबर घे, जे काय बोलायचं ते यावर बोल. आणि या अवस्थेत काळजी करू नकोस, वी आर फाईन. हॅलो बाबा. एक काम करा कांबळे, आपल्याकडच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये चौकशी करा. स्नेहल सावंत कुठच्या कॉलेजमध्ये एनरोल आहे ते बघा. आणि हां, कुठच्या वर्षाला? दिस इज समथिंग रिअली बिग. सर बोला कांबळे, ह्या काही डिटेल्स आहेत. डॉक्टरांची मुलगी स्नेहल सध्या MBBS करते, शेवटच्या वर्षाला आहे. जबरदस्त कांबळे, फायनल इयरला होती काय? हो. तिची एक मैत्रीण आहे नेहा नावाची. बरं, तिच्या मैत्रिणीला नेहास ना? हो नेहा. त्या नेहाला भेटावं लागेल. बरं, तिचा पत्ता आहिला कांबळे? आज भलत्याच फॉर्ममध्ये. तिचा पत्ता पण शोधून आणलात. चला एक काम करूया, तिच्या घरी जाऊया. वेल, तुम्ही काय घाबरू नका. तिचं काय, पोलीस कोणाच्या घरी आले त्या सगळ्यांच्या भुयावरती होतात. यु नो स्नेहल सावंत राईट? हो, माझ्याच बॅचमध्ये होती ती. सो आर यू इन टच विथ हर? हो, तशी तर ती माझी चांगली फ्रेंड आहे पण गेले 1.5 महिने आमचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. बरं, मग तिचे कोणी फ्रेंड्स वगैरे तुमच्या माहितीतले? हो, म्हणजे तिचा एक बॉयफ्रेंड आहे, इथेच राहतो 2 बिल्डिंग सोडून. स्नेहलला ओळखता का? कोण स्नेहल? अहो, गर्लफ्रेंड ना तुमची ती, तुम्हाला ना माहिती. होती ना गर्लफ्रेंड, मान्य करतो गर्लफ्रेंड होती. अहो पण इन्स्पेक्टर, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये ब्रेकअप तर होतातच ना, आणि त्यामुळे आमचा संबंध तुटलाय. त्यानंतर मी तिला भेटलो नाही कधी. हे बघा समित्रराव, डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता आहेत, तेव्हा तुम्ही मदत नाही केली तर केस तुमच्यापर्यंत येऊन थांबते.
तेव्हा त्रास सहन करण्यापेक्षा मदत केलेली केव्हाही चांगली. काय इन्स्पेक्टर, मी ट्राय करतो, मला थोडीशी मुदत द्या. ठीक आहे समीर. जयंत सर. यस यस सर, मला माहिती आहे सर. सर सर तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. यस सर, मी आहे ना, मी बघतो सगळं. हा यस, इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर दीपक कदम. यस, व्हेरी कॉन्फिडन्स, आय नो हिम. यस हो सर, तुम्ही काळजी करू नका, मी आहे, आय विल हँडल दिस केस, डोंट वरी. गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर सरिता आणि सतीश सावंत हे दोघे दाम्पत्य फरार असून त्यांना शोधण्यात महाराष्ट्र पोलीस अयशस्वी ठरलेले आहे. बीड पोलीस अधीक्षकांशी जेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिलेला आहे. मे आय कम इन सर? यस. सर दीपक, मला वाटतं वेगळं आता काही सांगायची गरज नाही आहे. ही केस आता अत्यंत हाय प्रोफाईल केस झालेली आहे. मला एक सांगा, पेपर वाचता की नाही तुम्ही? टी व्ही वगैरे काही बघता की नाही? व्हॉट्स द रिझन? प्रयत्न चालू आहेत सर. व्हॉट डू यू मीन बाय प्रयत्न चालू आहेत? तिथून गृहमंत्र्यांचे फोनवर फोन येत आहेत मला आणि तुम्ही म्हणताय प्रयत्न चालू आहेत. हे बघा, नुसत्या प्रयत्नांनी कुठलीही केस सॉल्व्ह होत नसते, त्याला रिझल्ट्स लागतात. सर जेवढं पॉसिबल आहे तेवढं करतोय मी. डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता आहे आणि त्याकरता मला नॉन बेलेबल वॉरंट लागेल सर. हे बघा, काय पाहिजेल ते घ्या पण ही केस पुढे सरकवा, नाहीतर मला तुमचा विचार करावा लागेल. यू मे गो नाव. बराच काळ लोटलाय आपल्या भेटीनंतर. इतके दिवस मी फक्त त्या घटनेचाच विचार करतोय. मी तसं नको होतं करायला. माझ्या सुडाच्या भावनेमागे मी हे पूर्णपणे विसरलो ग की तुला पण एक मन आहे. मी ते मन पूर्णपणे कोमेजून टाकलंय. स्नेहल मला माफ कर. तुझ्या आईवडिलांच्या चुकीची शिक्षा जरी मी तुला दिली असती तरी खरी शिक्षा मीच भोगतोय ग. तुला भेटायला तुझ्या घरी गेलो होतो. पाहिलं तर घरात कोणीच नाही, नंतर कळलं की तू शहरातच नाहीयेस. सध्या मी पाहतोय टीव्हीवर तुझे आई वडील पुरते फसलेत, पण त्याची शिक्षा तुला का? मी चुकलोय, मला माफ कर. तू कुठे आहेस? मला तुझी काळजी वाटते स्नेहल. तू आता 4-5 महिन्यांची गरोदर आहेस. अशा अवस्थेत तुला आधाराची गरज आहे. लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिस्पॉन्स. फक्त तुझाच, समित. आ
समित। इन्स्पेक्टर। नमस्कार। हाँ? मी इन्स्पेक्टर दीपक कदम, तुमच्याशी जरा विचारपूस करायची। कॅन आय कम इन? विचारपूस कशाबद्दल? अहो लांबून आलोय, आत्मने बसून निवांत बोलूया। अहो पण काय झालंय नीट सांगाल का? अहो मला सांगाल का काय झालंय ते? काय चालू आहे? आत बघा। समित, समित बरं झालं तू आलास। हे बघ ना पोलीस आलेत। अगं स्नेहल त्यांना मीच घेऊन आलोय। म्हणजे? इन्स्पेक्टर साहेब, हीच स्नेहल सावंत। अरेस्ट हर। समित काय बोलतोयस तू? समित काय चाललंय? शट अप। मला वाटलं होतं मी माझा सूट घेतला, पण तुझे आई वडील त्यांनी इतकी पाप करून ठेवली आहेत ना की त्या वरच्या देवालाही वाटलं माझ्याकडनं मिळालेली शिक्षा इनफ नाहीये म्हणून। म्हणून घेऊन आलो बघ पोलिसांना तुझ्या दारात, तुला त्यांच्या तावडीत द्यायला। आता घे, सांभाळ त्यांना। आणि काय ग, तुझ्या त्या खुनी आईबापांनी या बाळाचा खून नाही केला? समित हा कशाला वाढवती असते बाळ? हा काय उपयोग आहे? तुला काय वाटलं हे बाळ जन्माला आल्यावर तुम्हाला तुझ्याशी लग्न करायला भाग पडशील? मला त्या बाळाबद्दल कधी काय वाटलं नाही, तुझ्याबद्दल वाटण्याचा तर प्रश्नच येत नाही। इनफ। मग तुझे ते प्रेमाने सोडून वाहणारे ईमेल्स ते तरी कशाला पाठवले? बावळट। अगं तुझा पत्ता जाणून घेण्यासाठी। आणि काय ग, इथे पुण्यात येऊन काही नवीन प्रकार तर सुरू नाही केलेस ना? समेत। इन्स्पेक्टर, ही मुलगी तोंड संभायचा माझ्या समोर। दिस लेडी इज प्रेग्नेंट। एका गरोदर बाईशी कसं बोलायचं कळत नाही? तुम्ही निघा, पुढचं काय करायचं ते आमचं मी बघून घेऊ। अहो पण इन्स्पेक्टर, मी तुम्हाला काही विचारपूस करायची होती। तुमच्या आई वडिलांवर काही गंभीर आरोप आहेत। तुम्ही माझ्या आई बाबांबाबतीत बोलत आहात, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे मी प्रकरण ऐकल्यानंतरच ठरवू शकते। गेले काही वर्ष तुमचे आई वडील इल्लीगल व्यवसायात आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर गर्भलिंग निदान, गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्यासुद्धा। दोन वर्ष थांबलोय मी या संधीसाठी। तुम्ही तुम्ही दोघांनी या हातानेच मारलत ना माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला? आम्ही त्यांना मारलेलं नाहीये।
हे शक्य नाही. विश्वास ठेवा कठीण, मी समजू शकतो मिस स्नेहल, पण या केसची इन्व्हेस्टिगेशन मी करतोय आणि काही आठवड्यांमध्ये ज्या गोष्टी आम्हाला कळल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेत बसण्याची गरज मला वाटत नाही. एवढंच सांगेन, ज्या दिवशी आम्हाला पहिला पुरावा सापडला त्याच दिवशी तुमचे आई वडील बेपत्ता झाले. आणि आय नीड टू फाइंड देम नाउ एज सून एज पॉसिबल. त्यांचा गुन्हा माफ करण्यायोग्य नाही आहे, प्लीज अंडरस्टँड. पोटातल्या बाळाला मारायच्या तिथे दोनदा विचारही करत नसतील. तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्हीच विचार करा. अबॉर्शन करणं म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाणं. एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते ना तेव्हा तिच्या शरीरातली सगळी शक्ती तिच्या पोटातल्या बाळात जाते. तिच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होऊन ती अशक्त बनते. आणि अबॉर्शन करताना तो आपण गर्भ जेव्हा वेगळा करतो तेव्हा ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असतात, त्यात ती दगावू शकते. पण तुम्ही जे काही बोललात त्यात जर तथ्य असेल तर समित बाबतीतही असंच काहीतरी झालं असेल. इनफॅक्ट जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट आहे मला अबॉर्शन करायचं होतं. हे बघ, तू असा विचार कर की गेले काही महिने आणि पुढचे 6 महिने हे तुझ्या आयुष्यात कधी आलेच नव्हते. कसं आहे, 10 वर्षानंतर तू सगळ्या या गोष्टींचा विचार करशील ना, तेव्हा ती फक्त एक चूक होती बस एवढंच लक्षात राहील. तू या बाळाला जन्म दे, तसं काय करायचं आम्ही पुढे बघून घेऊ. याचा अर्थ माझ्या बाळाच्या जन्मानंतर त्याचं सूक्ष्ममोक्ष लावायचं होतं. त्यात इन्स्पेक्टर साहेब, मी तुमची मदत करायला तयार आहे, पण एका अटीवर. काय? त्यांना जेलमध्ये टाकण्याआधी समोरासमोर भेटायचं आहे मला. ओके. ते नाशिकमध्ये, त्यांचा ॲड्रेस नाही आहे माझ्याकडे, पण त्यांचा नवीन मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊ शकते. वेल, सर मोबाईल ट्रेस करूया. बेटा तू, बेटा म्हणायचं नाहीये मला, नाही म्हणायचं मला बेटा. लाज वाटते मला तुम्हाला आई बाप म्हणण्याची. स्नेहल तू, ती पोरं बाळ मारताना एकदाही विचार नाही केला तुम्ही. मी पण तुमची मुलगी आहे, त्या पण कोणाच्या तरी होणाऱ्या मुली होत्या. तू ऐकून घे ना, आज जे काही मला सहन करावं लागतं ते फक्त तुमच्यामुळे. असं काय करतेस तसं स्नेहल? पण गाडीनं काम करूनच ऐश्वरन दिलात ना मला. कोणी सांगितलं तुम्हाला असं काम करायला? कोणी सांगितलं होतं? तू ऐकून तर घे ना. लाज वाटते, मी कोणाला चेहरा दाखवू शकत नाही माझा. तुला काही माहिती नाही? नाही ऐकायचंय मला काही. तुम्ही दोघांनी मिळून माझं आयुष्य, माझं आयुष्य स्पॉइल केलंय, माझं करिअर स्पॉइल केलंय. आपण तिला सांगायला नको का? समित माझ्याशी जे काही वागलंय ते फक्त तुमच्या दोघांमुळे वागलंय. चल, आज मला जो काही त्रास होतो तो फक्त तुमच्या दोघांमुळे होतोय. तुमच्या बापाची शिक्षा मी भोगते, मी भोगते तुमच्या बापाची शिक्षा. देवा, का जन्म दिला मला यांच्या पोटी? का जन्म दिला मला यांच्या पोटी?
एकदाही विचार नाही केला तुम्ही माझा. दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृत अर्भकांच्या गुन्हेगारांना काल मध्यरात्री नाशिक येथील महिला आश्रमात अटक करण्यात आली आहे आणि आज आपल्या समोर बीड पोलीस स्टेशन मध्ये त्यांना आणण्यात येत आहे. सर 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 एक मिनिट सर प्लीज नो कमेंट प्लीज. सर पुढची प्रोसेस चालू करा. यस सर. औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालय. आज त्रिभुवन हत्येच्या केसची पहिली तारीख. डॉक्टर दाम्पत्य सतीश व सरिता कोर्टात हजर आहेत. सरकारी वकील पाठक व डॉक्टर दाम्पत्याच्या वतीनं वकील तुषार त्यांची केस लढवणार आहेत. मिलॉर्ड, प्रत्येक सामान्य माणसाची तुमची आमची अशी समजूत असते की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे. हे जरी खरं असलं तरी हा माणूस आणि ही बाई जे आपल्यासमोर उभे आहेत यांनी आपल्या क्रूर कारस्थानानं या समाजाची समजूत किती चुकीची आहे हे सिद्ध केलंय. आणि फक्त काही पैशांसाठी मिलॉर्ड या डॉक्टर दाम्पत्यानं पोटातल्या जीवाची हत्या केली आणि हे माहीत असताना की अबॉर्शन शक्य नाही आणि आईच्या जीवाला धोका आहे. दिस इज नथिंग बट अ कोल्ड ब्लडेड मर्डर मिलॉर्ड. अशा नराधमांना फाशीपेक्षा कमी शिक्षा देणं म्हणजे संपूर्ण समाजाला धोक्यात टाकण्यासारखं आहे. वी कॅनॉट अफोर्ड टू डू धिस. वी कॅनॉट अफोर्ड टू डू धिस. दॅट्स ऑल मिलॉर्ड. ग्रेट मिस्टर पाठक, ग्रेट. नेहमीप्रमाणे स्ट्रॉंग सुरुवात केली तुम्ही. एक सजेशन देतो तुम्हाला. हे सगळं खूप रुटीन होत आहे असं नाही वाटत तुम्हाला? काहीतरी वेगळी सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर एखादा हिट फॉर्म्युला सतत रिपीट केल्यावर जशी अवस्था होते तसं होईल तुमचं. एनिवे, तर मुद्दा तो नाही आहे जज साहेब. माझे काबिल मित्र आता जे काही बोलले ते बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण ते माझ्या आशिलाबद्दल हे सगळं बोलणार असतील तर ते मला मान्य नाही, कारण अजून काही सिद्धच झालेलं नाही आहे. माझ्या अशील या शहरातले प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. जर आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर या शहराची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेत बोटावर मोजता येतील तेवढेच डॉक्टर या शहरात आहेत. प्रोफेशनल रायव्हलरीमुळे रचण्यात आलेला कट वाटतो योहानप. नाही नाही मिलॉर्ड, यांनीच त्या पोटातल्या जीवांची हत्या केली आणि पुराव्यानिशी सिद्ध झालंय. नाही नाही, अजूनही सिद्ध झालेलं नाही. सिद्ध झालेलं आहे. तुम्ही असं का म्हणताय? यांनी हत्या केलेली ती मृत अर्भकात सापडलेली आहेत गटारात. हो मिस्टर, यांच्या क्लिनिकच्या मागे सापडलेली आहेत ती. ऑर्डर ऑर्डर. पुढच्या तारखेला दोन्ही वकिलांनी आपले पुरावे सादर करावेत. द कोर्ट इज ऍडजन फॉर द डे. स्नेल, दोन मिनिटं बोलू शकतो आपण? बोला. मला तुमची मनस्थिती कळते. तुमचं तुमच्या आई वडिलांवर रागवणं साहजिक आहे, पण कितीही झालं तरी ते तुमच्या आई वडील आहेत. काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट करायची आहे. या केसमध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांची साथ देत नसाल तर माझी काही हरकत नाही, पण ओपनली अशी काही स्टेटमेंट किंवा रिॲक्शन्स देऊ नका
ज्यामुळे तुमच्या आई वडिलांचे केस बिघडेल. म्हणजे लोकांना हे कळून चुकलंय, या केसमुळे तुमचे आणि तुमच्या आई वडिलांचे संबंध बिघडले आणि लोक याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. मी तुमच्या आई वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या नजरेत ते गुन्हेगार असले तरी एक वकील म्हणून मला ते निर्दोष वाटतात. येतो मी. साहेब. काय रे? ते डॉक्टर दाम्पत्य जेवण नको म्हणतात. अरे मग तुला सांगतायत ना? सांगितलं ना साहेब, पण जेवणाच्या ताटाला हातही लावायला तयार नाहीत. चल मी प्रयत्न करतो. थोडं खाऊन घ्या प्लीज. आम्हाला भूक नाहीये. अहो पण असं बोलून कसं चालेल? कशी लागणार साहेब? जी मुलगी आपल्या आई वडिलांचा तिरस्कार करते त्या आई वडिलांना भूक लागेल? आमच्या जगण्याला काही अर्थच उरलेला नाही आता. अहो पण असं बोलून कसं चालणार? आणि माफ करा जर तुमच्याशी मी तोडून बोललो असेल तर, पण ते माझं कामच आहे. आणि असं उपाशी पोटी राहून तुम्ही कोणाची मदत करत नाही आहात. उलट्या या गोष्टींचा तुमच्या मुलीलाच त्रास होईल, नाही का? कोणासाठी नाही, ऍटलीस्ट तिच्यासाठी तरी खा प्लीज. काय झालं साहेब? काय नाही रे, सहज विचार करत होतो. एखाद्या माणसाचा गुन्हा करण्यामागचा हेतू काय असू शकतो ते. म्हणजे? म्हणजे या केसच्या संबंधित सगळे धागेदोरे आपल्याला शोधून काढायला हवेत. चल कामाला लागूया. दुसरी तारीख सरकारी वकील आपले साक्षीदार कोर्टात सादर करतील आणि बचाव पक्षाकडून वकील तुषार हे त्यांची उलट तपासणी करतील. इन्स्पेक्टर दीपक, या केसच्या पोलीस तपासाबद्दल जज साहेबांना सांगा. जज साहेब, ज्यावेळी या केस संदर्भात आम्ही तपास सुरू केला त्याचवेळी हे शहर सोडून फरार झाले यांना नाशिकहून पकडून आणण्यात आलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या क्लिनिकच्या मागच्या बाजूला आम्हाला बऱ्याचशा काळ्या पिशव्या सापडल्या. आता इनिशियल इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावर ह्यांच्यावर सरळ संशय घेतला जाऊ शकतो. बाकी पुरावे मी कोर्टात आधीच हजर केलेले आहेत. दॅट्स ऑल मी लॉर्ड. तर इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही यांना कुठून अटक केली म्हणालात? नाशिकहून. नाशिक? जसं तुम्ही म्हणाला ते फरार होते, पळून गेले होते, साहजिक आहे. तुम्ही यांना पकडायला गेला तेव्हा यांनी पळण्याचा प्रयत्न केला असेल. असं काही झालेलं नाही आहे. आम्ही पोचण्याच्या 5 मिनिटातच यांनी स्वतःला सरेंडर केलं. पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड. आपण जाऊ शकता. मी लॉर्ड, माझ्या क्लायंटला जेव्हा पहिल्यांदा सुगावा लागला की पोलीस आपल्या पाळतीवर आहेत तेव्हा स्वतःला वाचवण्याकरता ते नाशिकला निघून गेले हे चुकीचं आहे, मान्य आहे मला. पण ज्या क्षणी इन्स्पेक्टर तिथे पोहोचले ते दोघे स्वतःहून पुढे आले. याचाच अर्थ माझे क्लायंट या केसला सामोरे जायला तयार होते. दे आर नॉट क्रिमिनल. त्यांना विचार करायला थोडासा वेळ हवा होता आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा पळण्याचा प्रयत्न न करता ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. आता राहता राहिला तो पोलीस एव्हिडन्सचा प्रश्न. आय विल कम टू दॅट लेटर. पाठक साहेब, यू मे प्रोसीड.
जर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले नसते तर ते स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले असते. या जर तर मध्ये न पडलेलंच बरं. मी लॉर्ड, मी वात्सल्य नर्सिंग होमचे वॉर्ड बॉय सदा फुले यांना बोलवण्याची परवानगी मागू इच्छितो. परमिशन ग्रांटेड. वॉर्ड बॉय सदा फुले हाजीर हो. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. शपथ घेऊन मी खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मला सांगा सदा फुले, तुम्ही किती वर्ष वात्सल्य नर्सिंग होममध्ये काम करताय? गेली 10 वर्ष. वा, मग दररोज किती पेशंट येतात, त्यांच्या काय गरजा आहेत, हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असणार. बरोबर आहे ना? हो बरोबर साहेब. तुमच्या काय जबाबदारी आहे तो? साहेब, नर्सिंग होममध्ये लागणाऱ्या वस्तू, मग ते मेडिकल इक्विपमेंट झालं, आणखी बरंच काय, आणि नर्सिंग होमची साफसफाई, या सगळ्या माझ्याच जबाबदाऱ्या होत्या. बर, मग या व्यतिरिक्त तुम्हाला डॉक्टरांनी काही ॲडिशनल काम सांगितलं तर ते पण तुम्हाला करावं लागत असणार. म्हणजे काय साहेब, ते कामच आहे आमचं. मग काय हो, त्या पिशव्यांमध्ये मृत अर्भकं होती हे तुम्हाला कसं कळलं नाही? तुम्ही इतके मूर्ख आहात की या कामाचे पण तुम्हाला पैसे मिळायचे? साहेब शपथ घेऊन सांगतो, अहो त्या पिशव्यांमध्ये काय होतं मला काही माहिती नाही. साहेब जे काम सांगायचे तेच मी करायचो. मला एक सांगा सदा फुले, त्या पिशव्यांवर जे बॅच नंबर आहेत ते तुमच्याच हॉस्पिटलचे आहेत ना? हो. दॅट्स ऑल मी लॉर्ड. मला सांगा, याच्या आधी कुठे काम करायचा? ऑब्जेक्शन मी लॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हर रोल्ड, प्लीज प्रोसीड. थँक्यू मी लॉर्ड. सांगा ना, याच्या आधी कुठे काम करायचा? डॉक्टर देशपांडेंच्या क्लिनिकमध्ये. बा, जसं तुम्ही सांगितलं की गेली 10 वर्ष तुम्ही डॉक्टर सतीश यांच्या नर्सिंग होममध्ये काम करता, बरोबर? डॉक्टरांच्या खूप विश्वासातले असाल नाही? हां साहेब. मला सांगा, ज्या पिशव्या तुम्ही गटारात टाकत आलात त्या तुम्हाला स्वतः डॉक्टरांनी टाकायला दिल्या? जरुरी नाही. हो की नाही? नाही, आम्ही दिवसभरात जो काही कचरा जमवायचो तो कचऱ्याच्या डब्यातच टाकायचो. बा, मला सांगा, डॉक्टर जेव्हा लीगल अबॉर्शन करायचे तेव्हा त्या मृत अर्भकाचं काय केलं जायचं? त्यांना कायद्यानुसार पुरलं जायचं. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. माझ्या क्लायंटला गुन्हा करून लपवायचा असता तर त्याने त्या मृत अर्भकाला पुरला असता, असा गटारात टाकला नसता. मी लॉर्ड, मला हे कळत नाही की माझ्या वकील मित्रांना काय सिद्ध करायचंय. मला एवढंच सिद्ध करायचंय की ज्या पिशव्या गटारात सापडल्या त्या माझ्या क्लायंटच्या हॉस्पिटलच्या नसून त्यांच्या विरुद्ध कुणीतरी कट रचून टाकण्यात आल्या होत्या. दॅट्स ऑल मी लॉर्ड. हे पुढील कामकाज पुढील तारखेला होईल. साडीतली बाई कोण आहे जी प्रत्येक तारखेला आई बाबांना भेटायला येते? यांचं नातं काय? नक्की आई बाबांसाठी रडते का? आपण पाहत आहोत कोर्टा बाहेर डॉक्टर दाम्पत्य विरोधात नारेबाजी होत आहे. आणि येथील वातावरण हिंसक होत चालले आहे. दुर्गा मजा ऐकून घ्या. हे पहा, शांत व्हा. हे बघा, तुम्ही शांत व्हा. प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय सगळं? माझ्या आशिलावर अजून आरोप सिद्ध झालेले नाही आहेत. थांबवाय सगळं. हे बघा, मी समजू शकतो. तुम्ही काही काळजी करू नका. कोर्टाबाहेर मी यांचं काही बरवाईट होऊ देणार नाही. ठीक आहे, चला.
त्रिभुवन हत्या केस मधील मुख्य आरोपी डॉक्टर सतीश व डॉक्टर सरिता यांच्यावर चपलेचा भडीमार झाल्याबद्दल इथे लोकांची गर्दी जमलेली आहे. आपण त्यांनाच विचारूया त्यांच्याबद्दल काय आक्रोश आहे ते. काय सांगाल? अहो त्यांना जोड्याने नाही नुसतं चप्पलने मारलं पाहिजे. आई बाबा. स्नेहल स्नेहल कोर्टात जे काही चालू आहे ते कदाचित युक्तिवाद असतील, पण खरं काय ते मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मी ती वेळ नाही आहे बेटा. तुला जे ऐकायचं असेल ते आता कोर्टातच. इथे जर काही आता बोललं तर त्याचा अर्थ वेगळा निघू शकतो. मला सांगा, तुम्ही इथे माझे आई बाबा म्हणून उभे आहात की प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून? स्नेहल, आम्ही तुझ्यासाठी फक्त तुझे आई वडील आहोत. मग ते आई वडील कुठे चुकलेत? हे बघ बेटा, एक आई म्हणून किंवा एक वडील म्हणून आमच्याकडून काहीही चूक झालेली नाही आणि होणार नाही. आणि डॉक्टर म्हणून? वेळ संपली आहे मॅडम, चला. इन्स्पेक्टर साहेब, तुमची जरा मदत हवी होती. यस. एक बाई आहे जी सतत आई बाबांबरोबर कोर्टात असते, प्रत्येक डेटला हजर असते. त्यांच्या डोळ्यातनं काहीतरी लपल्यासारखं वाटतं. यू मीन शिंदे? नाव माहीत नाही मला, पण साधारणपणे चाळीशीतल्या असतील त्या, पांढरी साडी. हो, त्या शिंदेच वॉर्डन आहे. ओके, कुठे भेटतील त्या मला? त्यासाठी तुम्हाला नाशिकला जावं लागेल. नाशिक? नेहल, अगं गेली 18 वर्ष वाट बघतीये मी तुझी. ये. म्हणजे? सगळं सांगते तुला, आधी आत तर ये. मला आधी सांगा, या मला बघून घाबरतायत का, चिडतायत का? त्यांना राग आलाय तुझा. माझा? तुझ्या सांगण्यावरूनच डॉक्टर सतीश आणि डॉक्टर सरिता यांना पोलिसांनी पकडून नेलं होतं. नाही नाही, मनावर घेऊ नकोस तू.
मी एक विचारू का? विचार की, तुझा अधिकारच आहे तो. तुम्ही कोर्टात प्रत्येक डेटच्या वेळी हजर असता, आई बाबांनाही इथेच अरेस्ट करण्यात आले. आश्रमाचं नाव आणि माझं नावही एकच आहे. हे सगळं काय मला कळेल का? मॅडम, तुम्ही थोडा वेळ इथेच थांबाल. स्नेहल, आत ये तू माझ्याबरोबर, सगळं सांगते तुला. ये. माझे फोटोज इथे कसे आले? काय स्नेहल, हा फोटो बघितलास? 2 वर्षाची होतीस तू तेव्हा काढला हा फोटो. आणि हा फोटो तू 3 वर्षाची झालीस ना तेव्हा आपल्या समोरच्याच बागेत काढला होता. आणि हा फोटो बघितलास? तुझा 4th वाढदिवस होता. डॉक्टर साहेब, सरिताताई, तू, मी, आपल्या 4 जणांचा फोटो आहे हा. आणि त्यानंतर काय? हे बा, प्लीज मला सांगा. आईबाबांनी मला कधीच या जागेबद्दल काही सांगितलं नाही. मग माझे फोटोज इकडे कसे आले? हे बा, हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या होणाऱ्या बाळाचा प्रश्न आहे. आई बाबा जेलमध्ये, नक्की काय चालू आहे मला काहीच कळत नाही आहे. मी इतक्या लांबून अशा या अवस्थेत खूप आशेने आले तुमच्याकडे. स्नेहल बाळा, अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं सांगते तुला. बाळा, तू 2 वर्षाची होतीस ना तेव्हा डॉक्टर साहेबांनी मला सोपवलं तुला. तुझ्या खऱ्या आई वडिलांना तू नको होतीस, पण सरिताताईंनी कसं बसं तुला वाचवलं आणि माझ्याकडे आणून तुला सोपवलं. त्यानंतर काही वर्षांनी त्यांची परिस्थिती बदलली आणि तेव्हा त्यांनी तुला स्वतःची मुलगी म्हणून दत्तक घेतलं. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेव, त्या दोघांनाही स्वतःचं मूल होणं शक्य होतं, तरीही त्यांना तुझा इतका लळा लागला होता की त्यांनी तुला स्वतःची मुलगी म्हणून वाढवलं. तुझ्या, माझ्या, या आजूबाजूच्या समाजाच्याही खूप पलीकडचे आहेत तुझे आई बाबा. या आजूबाजूच्या मुली दिसतायत ना, त्याही त्यांच्याच कृपेने जगतायत. आता हे कसं झालं, का झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित आईबाबा कोर्टात देतील किंवा हे सगळेच प्रश्न निरुत्तर राहतील. मला आई म्हणाली होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत एक दिवस नेहल तुझ्यापर्यंत येईल. बाळा, मला एक वचन देशील? तू त्यांची दत्तक मुलगी आहेस हे त्यांना कधीही कळू देऊ नकोस. तू त्यांचीच मुलगी आहेस हेच सत्य त्यांना सतत भासवत राहा. माझ्यासारख्या नवऱ्याने टाकलेल्या बाईला आयुष्यात एक उत्तम ध्येय मिळवून दिलंय त्यांनी, ही त्याचीच परतफेड आहे असं समजेन मी. मागील सत्रात झालेली नारेबाजी आणि गोंधळ लक्षात घेता आज पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
S24 कॅमेरामन संजयसह केतकी दळवी. मी लॉर्ड, मी माझ्या नवीन विटनेसला बोलवू इच्छितो, मिस्टर समित पवार. परमिशन ग्रांटेड. समित पवार हाजीर हो. बरं समित साहेब, मला एक सांगा, तुमची आणि डॉक्टर साहेबांची ओळख कशी, किंवा तुमचा एक केसमध्ये काय संबंध आहे? जज साहेब, आजपर्यंत जे जे आई वडील या डॉक्टर दाम्पत्याच्या तावडीत सापडलेत ना, त्यांच्यापैकी एक म्हणजे मी आणि माझी बायको. ह्याच दोघांनी माझ्या मुलाचा आणि माझ्या बायकोचा खून केलाय जज साहेब. त्यात माझी बायको सुद्धा गेली. मला म्हणतात कॉम्प्लिकेशन झाले. मी म्हणतो कसले कॉम्प्लिकेशन्स, असं सगळं काही ठीक असताना माझ्या बायकोला हार्ट अटॅक कसा काय येईल, ते सुद्धा ऑपरेशन टेबलवर. या दोघांनीच मारलंय त्यांना. आणि जज साहेब, यांना सगळ्यात कडक शिक्षा झाली पाहिजे. कंट्रोल कंट्रोल समित साहेब. जज साहेब, आय एम डन. माझ्या मित्रांना समितना काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. समित पवार, खूप वाईट झालं नाही तुमच्या बाबतीत? मिलॉर्ड, या विटनेसची लिस्ट माझ्याकडे आली तेव्हा खरं तर मी गोंधळून गेलो. आजपर्यंत एकही पालक पुढे आले नव्हते डॉक्टरांवरचे आरोप सिद्ध करायला. मग हे समित पवार कुठून आले प्रश्न पडला, आणि मग गुंता सुटला. ते जे म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. यांच्या परिवाराचं अंतर डॉक्टरांच्या ऑपरेशन थिएटरमध्येच झाला, पण त्यांची पार्श्वभूमी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यांच्या मिसेसचं डेथ सर्टिफिकेट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट. डॉक्टर सरिता, तुम्हाला या समित पवार केसबद्दल काही सांगायचं? हो. याची बायको माझ्या क्लिनिकमध्ये रेग्युलर तपासायला येत होती. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण नंतर नंतर समित गर्भलिंग निदान चाचणीसाठी हट्ट करायला लागला. म्हणजे मला सारखं विचारायचं, मला मुलगाच होणार आहे ना, मुलगाच होणार आहे ना, कसा आहे माझा मुलगा वगैरे. मला त्यावेळी तो विक्षिप्त वाटला. नंतर नंतर त्याच्या बायकोच्या वागण्यात सुद्धा विचित्रपणा जाणवायला लागला. म्हणजे ती एका दडपणाखाली वावरती असं सतत वाटत होत. एकदा तपासताना तिने मला विचारलं, डॉक्टर मला मुलगी आहे की मुलगा? डॉक्टर प्लीज सांगा ना, डॉक्टर मला मुलगी आहे की मुलगा? डॉक्टर प्लीज, जर मला मुलगी असेल तर तो बाहेर उभा असलेला नराधम मला जिवंत नाही सोडणार. डॉक्टर प्लीज सांगा ना, डॉक्टर प्लीज. मला राहुलं नाही, मी तिला सांगून टाकलं तिला मुलगा आहे म्हणून. जस साहेब, आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या वेळेला याची पत्नी आली, एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. आपल्याला मुलगास होणार अशी खात्री वाटल्यामुळेच ती ऑपरेशन थिएटरपर्यंत येऊ शकली होती. आणि माझी चूक झाली, तिच्या गळ्याभोवती नाळ अडकले. इझी इझी इझी, रिलॅक्स रिलॅक्स. मला मुलगी होती की मुलगा? तुम्ही प्लीज रिलॅक्स. डॉक्टर, दिस इज नॉट अ टाइम. डॉक्टर प्लीज सांगा ना, रिलॅक्स. तुम्ही प्लीज हलू नका हो. बीपी कमी होते, पल्स रेट सुद्धा. ओ गॉड. सतीश, ओह
ओ माय गॉड, ओ गॉड, जसाब, शी सफर्ड फ्रॉम मासिव हार्ट अटैक। ती आणि तिच्या पोटातली मुलगी, अनेक प्रयत्न करूनही आम्ही नाही वाचू शकलो त्यांना। असे ऍक्सिडेंट होतात जस साहेब, त्याकरता आपण डॉक्टरांना दोषी नाही ठरू शकत। दोषी हे तेवढारे आईवर दडपण आणणारे नवरे। मिस्टर पवार, मुलाच्या मृत्यूसाठी तुम्ही डॉक्टरांना दोषी ठरून मोके झालात ना? मिलॉर्ड, प्लीज रीड द एंटायर रिपोर्ट। यांना मुलगीच झाली होती। आज 2 वर्ष झाली या गोष्टीला, यांना मुलगी झाली होती हे देखील ठाऊक नाही यांना। यांना मुलगा हवा होता, मुलगी होऊ शकत नाही असा फाजील आत्मविश्वास होता यांना। अशा खोट्या प्रमाणात राहणाऱ्या साक्षीदाराची साक्ष माझ्या क्लायंटला गुन्हेगार ठरू शकते? दॅट्स ऑल युअर ऑनर। मिलॉर्ड, मी स्नेहल सावंतला विटनेस बॉक्स मध्ये बोलू इच्छितो। परमिशन ग्रांटेड। स्नेहल सावंत हाजिर। कितवा महिना आहे? 8वा। तुम्हाला काय, डॉक्टर घरातच आहेत, मूल ठेवायचं पाडायचं, एनिथिंग पॉसिबल? ऑब्जेक्शन मिलॉर्ड। ऑब्जेक्शन सस्टेन। पाठक, विषयांतर करू नका। सॉरी जज साहेब। तर मुली, या तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण? ऑब्जेक्शन मिलॉर्ड। जज साहेब, या केसशी या प्रश्नाचा संबंध आहे। ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड। सांग ना, या मुलाचा बाप कोण? मी सांगतो जज साहेब, हिच्या आधी या विटनेस बॉक्स मध्ये जो उभा होता तो हिच्या पोटातल्या मुलाचा बाप। बदला असेल, व्याभिचार असेल, पण लग्न न होता एका उच्चभ्रू डॉक्टर दाम्पत्याची मुलगी प्रेग्नंट राहते हे कुठले संस्कार? ही शिकवण कोणाची? मुली, अशा किती पोरांना जन्म दिलास ग तू? सॉरी, जन्म कशाला देशील? तुझे आई बाप बसलेत ना पोरं पाडायला। ऑब्जेक्शन मिलॉर्ड। ऑब्जेक्शन सस्टेन। पाठक, काय चाललंय काय हे? जज साहेब, खबरदार, एक शब्द जरी अधिक बोललास ना तर जीभ हासडून हातात देईन। पाठक, माझ्या मुलीचा या केसशी काही संबंध नाही। उगाच तिच्यावर खोटे नाटे आरोप करू नका। जसाहेब, जी मृत अर्भक मिळाली ती आमच्याच क्लिनिकची होती। माझ्या मुलीचा याच्याशी खरोखरच काही संबंध नाही। आम्ही कबूल करतो या केसचे खरे गुन्हेगार आम्हीच आहोत। सॉरी स्नेहल, पण माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता। यू कॅन गो। डॉक्टर सतीश, सॉरी। विटनेस एव्हिडन्सेस सगळे तुम्ही चुकीचे ठरवताय म्हटल्यावर सत्याला वाचा फोडण्यासाठी मला हे करावंच लागलं। जरा सविस्तर सांगाल? वीस एक वर्ष झाली असतील या घटनेला। आम्ही त्या शहरात नवीनच होतो, नवीन क्लिनिक, नवीन प्रॅक्टिस।
स्नेहल सुद्धा मला वाटतं 2-1 वर्षांची होती. कधी नव्हे तो त्या दिवशी आम्ही घरीच होतो. हे बघा, माझी बायको पोटूशी आहे, तेव्हा तिला तपासा. आणि मुलगा की मुलगी काय आहे ते सांगून टाका. मुलगा असेल तर ठीक, मुलगी असेल तर पाडायची डॉक्टर. काय आपल्या पोटच्या वंशाबद्दल बोलताय हो? आणि काय काय फरक काय पडतो, मुलगा असेल मुलगी असेल काय? डॉक्टर, माझा एवढा पैसा हा धंदा काय पोरगी सांभाळणार आहे होय? हे बघा, आम्ही असली कामं करत नाही, तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू नका. हे सगळं असं करणं म्हणजे पाप आहे, कळतंय का तुम्हाला? ओ बाई, तुम्ही काय बोलताय, कोणाशी बोलताय काय कळतंय का तुम्हाला? आमदार साहेब, हात जोडतो तुम्हाला, असली खोटी कामं आम्ही करीत नाही. या या आपण. हे बघा, तुम्ही या शहरात नवीन आहात, त्यामुळे तुमचा धंदा वाढवण्यासाठी मी इथे आलो होतो. आम्हाला काय, इतर डॉक्टर पण आहेत काळखेर, पण डॉक्टर साहेब तुमचं काय होईल याचा विचार करा. जेव्हा कपाळावर बंदूक ठेवली जाते ना जस साहेब, तेव्हा सगळे हे तत्व आदर्श काढून असे खिशात ठेवावे लागतात. आम्ही कितीही सांगितलं असतं तरी त्याला जे पाहिजे ते त्यानं केलंच असतं ना साहेब. आमच्या मुलीचं भविष्य घडवायला आम्ही कुठे उरलो असतो? काय माहित, कदाचित तो कार्यकर्ता विधानसभेत बसला असेल एकटा कामकाज सांभाळत, आणि मला नाही वाटत अशा माणसाच्या घरात मुलगा जन्माला यावा. म्हणून मग आम्ही दोघांनी ठरवलं त्या मुलीला जन्म द्यायचा. 7व्या महिन्यात प्रीमॅच्युअर अवस्था असताना सुद्धा अबॉर्शन न करता मग आम्ही त्या मुलीला वाचवलं जस साहेब. कदाचित ती मुलगी इथे आज कोर्टात सुद्धा बसली असेल, तिला कदाचित हे ठाऊक पण नसेल. कसं आहे ना जस साहेब, आज भारतीय संस्कृती खूप बदलली आहे, की हा बदल नेमका कोणामुळे झाला हे सांगणं फार कठीण आहे. पण हा बदल, ही सिस्टीम एवढी पुढे गेली की त्याला मूळ वळणावर आणणं खूप कठीण आहे. प्रत्येकाला पैशाचा मास आहे, दादागिरीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो असं प्रत्येकाला वाटायला लागले. जसाहेब, आम्ही सुद्धा सुरुवातीला गर्भलिंग निदान किंवा गर्भपात कधीच करत नव्हतो, पण त्या आमदारांनी आम्हाला ते करायला भाग पाडलं. का? तर वंशाचा दिवा पाहिजे म्हणे. इथे बसलेल्या प्रत्येकाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, मैत्रीण पाहिजे, पण मुलगी मात्र नको. का? तर वंशाचा दिवा पाहिजे. अरे पण तो वंशाचा दिवा जन्माला घालण्यासाठी एका स्त्रीचीच आवश्यकता असते हे 1000 वेळा यांना सांगून सुद्धा यांनी पटवून घेतलेलं नाहीये जज साहेब. आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. जस साहेब, गीतेची शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत आम्ही जेवढ्या भ्रूणहत्या केल्या त्यापैकी एकही स्त्री भ्रूणहत्या केली नाही. काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? ती सगळी पुरुष भ्रूणहत्या होती. ऑर्डर ऑर्डर, पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. पण ती मृतार्भक? जस साहेब, निसर्गाचा नियम माणूस बदलायला निघालाय. आम्ही तो आमच्या परीनं सांभाळायचा प्रयत्न केला, ज्यांना मूल नाही ते लोक आमच्याकडे आली, आणि आम्हाला मूल हवंय म्हणून आमच्याकडे तगादा लावला.
आम्ही त्यांना सुचवलं की आश्रमातील मुलांना दत्तक घ्या असा सल्ला दिला, कारण आपल्या भारताची लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे समतोल राखण्यास मदत होईल. पण प्रत्येकानं या गोष्टीला नकारच दिला जस साहेब. प्रत्येकाच्या मनात एकच विचार, दत्तक घेतलेलं मूल आपल्या पोटचा गोळा नसेल, आपलं त्याच्याशी रक्ताचं नातं नसेल. उलट त्या सगळ्यांनी आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला दिला. बरं, टेस्ट ट्यूब बेबी केली तरी प्रत्येकाला मुलगाच पाहिजे, मुलगी मात्र कुणालाच नको. गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, प्रत्येकाला मुलगाच हवाय, मुलगी नको. म्हणूनच मुलींना जगवण्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठीच हे जगावेगळं पाऊल आम्हाला उचलावं लागलं जस साहेब. आतापर्यंत जी आपल्याला सापडली ती सगळी अर्भक मुलांची होती, एकही मुलीचं अर्भक नव्हतं. पोलिसांना असा आदेश देण्यात येतोय की ज्या ज्या अर्भकांचे मृतदेह सापडलेले आहेत त्यांच्या फोरेन्सिक चाचण्या करून त्यांचे रिपोर्ट्स कोर्टामध्ये सादर करण्यात यावेत. कोर्टाचं आजचं कामकाज संपलेलं आहे. द कोर्ट इज ॲडजर्न फॉर द डे. काय झालं बेटा? मी पास झाले. हे आहेत पुरुष अर्भकाचे रिपोर्ट्स. मिस्टर पाठक, तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. ठीक आहे डॉक्टर, मान्य करतो की तुम्ही स्त्री भ्रूण हत्या नाही केली, पण तुम्ही पुरुष भ्रूण हत्या तरी का केलीत? जस साहेब, आपली परवानगी असेल तर मी थोडं बोलू का? जस साहेब आपण पुरुष, पाठक साहेब पुरुष, तुषार साहेब पुरुष, इथे बसलेले काही पुरुष, आपण सगळे वाद घालून समजून योग्य तो निकाल देणार कोणासाठी? महिलांसाठी, आयांसाठी, बायांसाठी? पण काय निष्पन्न काय होणार आहे याच्यातून? शेवटी महिलांचे हक्क ठरवणार कोण? पुरुषच ना. स्त्रियांना कसलाच हक्क नाही? आज आपल्या देशामध्ये स्त्रियांचा आणि पुरुषांचा रेशो किती आहे, तो समतोल किती बिघडलाय, याचं गणित इथं बसलेल्यांपैकी किती जणांना ठाऊक आहे? आज आपल्या देशामध्ये 1000 पुरुषामागे 914 मुली आहेत. मला सांगा, कसा काय हा समतोल भरून निघणार? आपल्या इथं एखादी स्त्री किंवा मुलगी रस्त्यातून चालत गेली तर तिच्यावर 15-20 पुरुषांच्या तरी वाईट नजरा खेळलेल्या असतात, पण ती नजर वर करून बघू शकत नाही. इथं प्रत्येकाला मुलगा हवाय बस. मग महाराष्ट्रात मुली जन्माला येणार कुठून? आज भारतातल्या कित्येक राज्यांमध्ये मुलींची संख्या इतकी कमी आहे. याला आळा घालण्यासाठीच आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. आज आम्ही जर स्त्री भ्रूण हत्या केली नसती तर उद्या कोणी ना कोणी ती केलीच असती. म्हणूनच आम्हाला हे जगावेगळं पाऊल उचलावं लागलं. जस साहेब, आज समाजामध्ये वाईट विचारांच्या प्रवृत्ती वावरत आहेत. त्यांच्या पोटी जी मुलं जन्माला येणार आहेत 30 वर्षानंतर ते आपल्याच मुलींना मारतील. मग काय करायचं काय तेव्हा, आणि बोलायचं तरी काय, करणार तरी काय? मुलगी नको यांना, मग मुलगा तरी कशाला जन्माला येऊ द्यायचा? म्हणूनच आम्ही पुरुष भ्रूण हत्या केल्या. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणालात तसं तुम्ही स्त्री भ्रूण हत्या न करता तुम्ही पुरुष भ्रूण हत्या केलीत, पण तुम्ही ज्या लोकांना सांगितलं की त्यांच्याकडे मुलगा जन्माला येणार आहे त्यांच्याकडे मुली जन्माला आल्या, बरोबर आहे? हो. मग मुली जन्माला आल्यानंतर त्या लोकांनी तुमच्याकडे येऊन तक्रार नाही केली?
नाही वकील साहेब, प्रश्न बरोबर आहे तुमचा. तक्रार करायची आमच्याकडे, आमच्या विरोधात तक्रार करणार कशी? कायद्याने गर्भलिंग निदान चाचणी करणं हा जर गुन्हा असेल तर गुन्हा करायला भाग पडणारा सुद्धा गुन्हेगारच झाला, नाही का? तक्रार करणार कोण? तरी पण आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या मुली जन्माला आल्या त्यांना मारण्यासाठी सुद्धा लोक आम्हाला पैसे द्यायचे, पण आम्ही त्यातली एकही मुलगी मारली नाही. उलट तेच पैसे वापरून आमच्या अनाथ महिला बालकाश्रमात त्यांचं संगोपन केलं, त्यांना वाढवलं. हे सगळं करत असताना तुम्ही एका पेशंट कडून 25 ते 50 हजार रुपये घेत होतात, बरोबर आहे? हो बरोबर आहे. वाह. मग गेल्या 20 वर्षात तुम्ही भरपूर पैसा कमवला असणार आहे. तुम्ही ज्या पोटतिडकीने मला हा प्रश्न विचारताय त्यामागची तुमची भूमिका मी समजू शकते. तुम्हाला हेच विचारायचंय ना, हा पैसा कुठे? हो सांगा ना. सांगते जज साहेब, आमचा आलिशान बंगला, आमचं हॉस्पिटल आणि आमच्या मुलीच्या स्नेहलच्या नावे फिक्स डिपॉझिटला असलेले 30 लाख रुपये, हे सगळं आमच्या खऱ्या कमाईचं आहे. आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे अनैतिक मार्गाने आलेला काळा पैसा आम्ही त्या मुलींसाठी वापरला ज्यांना मारण्यासाठी त्यांच्या पालकांनीच आम्हाला दिला होता, त्या मुलींना वाढवण्यासाठी, आधार देण्यासाठी, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी नाशिकला आम्ही स्नेहल महिलाश्रमाची स्थापना केली. आणि जज साहेब, मी तुम्हाला खरं सांगते, यातला एक रुपया सुद्धा आम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी वापरलेला नाहीये. जज साहेब, एक विनंती आहे. आम्ही एका बाजूनं मुली वाचवण्याचं पुण्यकर्म करत होतो आणि दुसऱ्या बाजूनं पुरुष भ्रूणहत्या करत होतो. हे पाप कधीही न भरून निघणार आहे, त्यामुळे आपल्याला अशी विनंती आहे की आम्हाला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. धन्यवाद डॉक्टर साहेब, सगळं खरं खरं सांगितल्याबद्दल. जज साहेब, डॉक्टरांच्या विरुद्ध सगळे पुरावे कोर्टात सिद्ध झालेले आहेत, तेव्हा त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी. दॅट्स ऑल मी लॉर्ड. वेल, इन दॅट केस द कोर्ट इज ऍडजर्न फॉर द डे. या केसचा निकाल उद्या दिला जाईल. काही बदलाव असं वाटलं तरी बदलणार कोण आणि कसं? बदल हवा, बदलण्याची गरज आहे. हे जरी खरं असलं तरी निसर्गाच्या विरोधामध्ये जाऊन विधिलिखित बदलण्याचं धाडस कोणी करू नये. काल माझ्या मुलानं विचारलेला मला प्रश्न आज एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून मला सतत भेडसावतोय. डॅड, मला जन्म देताना माझी आई एक्सपायर झाली इन दी ऑपरेशन थिएटर. वेल, दॅट इट्स जस्ट अ डाऊट. आय मीन, एम आय दी ओनली वन? मी खरोखरच तुमचा एकुलता एक मूल आहे का? बाबा, मी खरंच एकुलता एक आहे का? आज वयाच्या 18व्या वर्षी हा प्रश्न माझ्या मुलाला का पडावा? आज हा प्रश्न या केसचा निकाल देणाऱ्या जजच्या घरामध्ये जर उपस्थित होऊ शकतो तर देशातल्या किती घरांमध्ये हा प्रश्न उपस्थित होत असेल? कुठेतरी काहीतरी भयंकर चुकतंय आणि म्हणून या देशातल्या रिस्पॉन्सिबल सिटिझन्सनी ही सिस्टीम बदलण्याची गरज आहे. डॉक्टर दाम्पत्यानी तो बदल करण्याचा प्रयत्न केला, आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांनी त्या मुलींना जन्म दिला, त्यांना हे जग दाखवलं, त्यांना जगायला शिकवलं, त्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. परंतु निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी स्वतः उचललेलं पाऊल पुरुष भ्रूणहत्येकडे वळलं ही एक प्रकारची विकृतीच आहे. डॉक्टर सतीश आणि डॉक्टर सरिता यांनी समाजाला धाक दाखवण्यासाठी ही विकृती स्वीकारली, हे धाडस दाखवलं, हे सामर्थ्य दाखवलं. पण म्हणून स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी
पुरुष भ्रूण हत्या हा काही उपाय नाही. ज्या मुलांचा जन्मच होणार नाहीये त्यांच्या भविष्यातील कृत्यांना दोषी ठरवून त्यांचं अस्तित्व संपवणारे तुम्ही कोण? बरं, ही त्या मुलांच्या बाबतीतील भविष्यातील एक बारीकशी शंका आहे, हमी नाही. आणि म्हणून इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 312, 313 आणि 315 ह्या कलमांतर्गत मी डॉक्टर सतीश सावंत आणि डॉक्टर सरिता सावंत यांना 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावतो आहे. तसंच डॉक्टर सतीश सावंत आणि सरिता सावंत यांना त्यांच्या गैरकृत्यामध्ये मदत केल्याबद्दल वॉर्ड बॉय सदा फुले याला इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 120(b)(202) या कलमांखाली 2.5 वर्षाची कैद सुनावतोय. मी पोलिसांना घेऊन आले नसते तर काय स्नेहल, आज नवोदय घडणारच होत. या मुलींना घडवण्यासाठी खूप काही गोष्टी केल्या, काही चुकल्या, काही नाही बऱ्याच चुकल्या. वाहवत गेलो आम्ही आणि आता मागे वळून पाहताना गोंधळ होतो. जाणवत की या कृत्यामुळे आम्हाला नरकात जागा मिळणार आहे की स्वर्गात. स्नेहल, तू स्वतःची काळजी घे, सगळं व्यवस्थित होईल. वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटते, तुला अशा अवस्थेत सोडून आम्ही चाललो. नाही, माझी काळजी अजिबात करू नका. मी माझी काळजी तर घेईनच, पण आपल्या आश्रमातल्या मुलींची देखील काळजी घेईन. NGO ना जाऊन भेटेन, लोकांपर्यंत पोहोचेन, काहीतरी करेन आपल्या आश्रमासाठी. तुमची मुलगी आहे मी, त्यामुळे एक जिद्द मिळाली, आयुष्य जगण्यासाठी सामर्थ्य मिळालंय. स्नेहल, मला माहिती आहे माझ्या चुकांना क्षमा नाही. गेल्या काही महिन्यात तुझ्या बाबतीत मी चुकतच गेलो. मला क्षमा कर आई, बाबा. जर तुमची परवानगी असेल तर मी आत्ताच्या आत्ता स्नेहलशी लग्न करायला तयार आहे. नाही नाही समित, मला आणि माझ्या बाळाला तुझी गरज अजिबात नाहीये. नाही स्नेहल. हो, प्रॉब्लेम हाच आहे, जेव्हा एखादा पुरुष अविवाहित राहून त्याचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा इतक्या भुवया उंचवल्या जात नाहीत जितक्या एखाद्या स्त्रीसाठी उंचवल्या जातात. आम्हाला तुझी गरज अजिबात नाही आहे. आणि हो, एक प्रार्थना मात्र नक्की कर, मीही करते. माझ्या पोटी मुलगीच जन्माला येऊ दे. स्नेहल,
माझ्या मुलीला आणि आश्रमातील इतर सगळ्या मुलींना सुखी आणि समाधानी आयुष्य देणं आता हेच माझं ध्येय आहे.